नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेला घरामध्ये पूजा कशी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा अक्षय तृतीया हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या वैशिक शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा सण आहे एकतर अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण सोन्याची खरेदी आवर्जून करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो त्यांच्यासाठी पूजा करत असतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो या व्यतिरिक्त देखील अक्षय आपल्या शासनामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि ते महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या दिवशी भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली आणि त्याचं लेखन श्री गणेशांनी केलं या दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरित झाली आणि म्हणून जो कोणी गंगेमध्ये स्नान करेल त्याची सर्व पापातून मुक्तता होईल अशी आपल्या भारतीय संस्कृतीची धारणा आहे या तिथीला जे दान आणि हवन केलं जाईल ते क्षयाला जात नाही आणि म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात देव पितर यांच्या उद्देशाने जे काही कर्म या तिथीला केलं जातं ते अक्षय राहतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्त्रिया चैत्र तृतीयेला चैत्रगौरीची स्थापना करतात आणि पूजा देखील करतात आणि या पूजेची समाप्ती अक्षय तृतीयेला होत असते आणि म्हणूनच या दिवशी बऱ्याच बायका आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात बायकांना घरी बोलावून त्यांना ओले हरबारे देणं कैरीचे पणं देणं मोगऱ्याचा गजरा फूल देणं तसेच कैरीची डाळ देणे अशा प्रकारचे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केले जाते या दिवशीचं महत्त्व म्हणजे या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत असतो या दिवशी आपण पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या प्रतिमेचं पूजन करत असतो ज्यावेळी आपण आपल्या पितरांचं पूजन करतो किंवा करत असतो त्यावेळी सर्वसाधारणपणे आपण बाराच्या दरम्यान नैवेद्य दाखवा आपले पूर्वज आपल्यावर संतुष्ट होतील आपल्याला आशीर्वाद देतील यासाठी आपण सुगंधित पाण्याने भरलेला माठ ब्राह्मणाला दान करावा त्याचप्रमाणे ब्राह्मणाला भोजन घालावे त्याचबरोबर तुम्ही या तिथीला जे काही होम हवन व्रत दान जे काही कराल ते कधीही क्षयाला जात नाही म्हणजे ते अक्षय राहतं म्हणूनच या दिवशी शक्य होईल तेवढं गरजूंना दान धर्म करावा या दिवशीचं आणखीन एक महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णू लक्ष्मी आणि कुबेराची देखील पूजा केली जाते जेणेकरून लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहील असा हा अक्षय तृतीयेचा दिवस तीन मे दोन हजार बावीस रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे या दिवसाचं सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी आपण सोने चांदी जे काही खरेदी कराल त्यात सतत वाढ होत असते म्हणूनच या दिवशी अशा प्रकारची खरेदी करायची नवनवीन वस्त्र खरेदी करायचे आहे आणि ते परिधान देखील करायचे आहे एखादा नवीन असेल कीवा नवीन व्यवसाय उद्योग सुद्धा आपण या दिवशी सुरू करू शकतो व्यवसायाचे उद्घाटन करू शकतो नवीन वाहन देखील या दिवशी या मुहूर्तावर आपण खरेदी करत असतो तसेच नव्या घरात गृहप्रवेश वास्तुपूजन देखील केली जाते तर हे शास्त्र हे सण ही संस्कृती आपल्या आरोग्याशी तितकेच संबंधित असतात आणि आपला प्रत्येक सण हा आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे त्याचबरोबर आंबे सुद्धा या दिवशी आपल्या पितरांना दाखवून आपण आंबे खायला सुरुवात करत असतो तसेच पाण्याने भरलेला माठ वाळा घालून ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे अक्षय सुखाने दान देणारा हा दिवस सर्वत्र अतिशय भक्तिभावाने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी पाहावयास मिळते तर या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याविषयी थोडी माहिती बघितली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा तर आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर